मित्रांनो, जीवे साकडेमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण नवीन डिप्लोमाबद्दल माहिती घेणार आहोत. तो डिप्लोमा खूप सारे मुलं करू इच्छितात किंवा ज्यांना माहीत नाही त्याच्यामुळे ते हा डिप्लोमा करू शकत नाही. तर मित्रांनो, आज आपण डिप्लोमा इन लायब्ररी, त्याला आपण डिलेप म्हणतो, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. माहिती घेण्याच्या अगोदर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती पाहणार आहोत त्याच्याबद्दल माहिती घेऊया. पहिलं मित्रांनो, आपण या आपण डिप्लोमा म्हणतो या डिप्लोमासाठी पात्रता कोणती लागते याबद्दल माहिती घेऊया. त्यानंतर अर्ज प्रक्रिया काय असते, म्हणजे याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते, डॉक्युमेंट कोणकोणती लागतात याबद्दल आपण माहिती घेऊ. त्यानंतर डॉक्युमेंट आवश्यक कोणकोणती आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. त्यानंतर अभ्यासक्रम कोणकोणता असतो, त्याला सेमिस्टर पॅटर्नमध्ये अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 अभ्यास कोणता असतो ते माहिती घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही टॉपचे कॉलेज कोणकोणते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. जॉबची तुम्हाला जो जॉब मिळतो तो कोणत्या प्रकाराचा असतो आणि त्याला पगार किती असतो या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती घेऊया. आजचा प्रश्न असा मित्रांनो की हा कोर्स कोणी करावा आणि कशासाठी करावा. तर मित्रांनो, जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की करा, कारण की डिलीप हा अशा विद्यार्थ्यासाठी, विद्यार्थी त्यांना वाचनाची आवड आहे, एका ठिकाणी बसून काम करण्याची सवय, अशा विद्यार्थ्यासाठी हा कोर्स खूप चांगला आहे. कारण की याच्यामध्ये जे जॉब असतात ते कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, विद्यालयामध्ये जिथे लायब्ररी असते म्हणजे जे वाचनालय असतात तिथे तुम्हाला काम येत असतं. त्या ठिकाणी तुम्ही बसून हा जॉब करू शकता. यामध्ये पेमेंट पण चांगली मिळते मित्रांनो, आणि याच्यामध्ये काही पोस्ट आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याचा पगार पण चांगला असतो आणि सोप्यात सोप्याचं काम असं असतं मित्रांनो की तुम्हाला महाविद्यालयाचे जे मुलं असतात त्यांना जे पुस्तक हवे असतात ते तुम्हाला पुरवावे लागतात. आता मित्रांनो, या कोर्सची जी पात्रता आहे ती आपण समजून घेऊया. मित्रांनो, तुम्ही कोणतेही महाविद्यालय म्हणजे जे आपण स्टेट बोर्ड म्हणतो त्या स्टेट बोर्डमधून जर 12वी उत्तीर्ण केली तर तुम्ही या कोर्ससाठी पात्र ठरू शकता. तुम्हाला त्या 12वीमध्ये कमीत कमी फक्त 50% गुण असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला ॲडमिशन मिळते. 50%च्या खाली जर तुम्हाला गुण मिळाले असतील तर तुम्हाला ॲडमिशन मिळणे थोडं कठीण होऊन जातं. तर काही काही कॉलेज देतात मित्रांनो, पण जर तुम्हाला प्रत्येकाला आता 50%च्या वरती मार्क असतात, 50% असतात, त्यामुळे तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. पण जर समजा तुम्ही कास्टवाईज विद्यार्थी असाल, कास्ट म्हणजे ओपन OBC ST याच्यामधील विद्यार्थी असाल तर तुम्हाला 5% सूट दिलं जातं. तर तुम्ही 45% पण ॲडमिशन घेऊ शकता फक्त कास्टवाईज विद्यार्थी असेल तर. आता मित्रांनो, आपण या कोर्ससाठी अर्ज कसा करायचा, त्याची प्रक्रिया काय असते ते आपण समजून घेऊ. सर्वात पहिलं तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जावे लागतं. आता अधिकृत म्हणजे प्रत्येक कॉलेजची किंवा या डिलीपची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, आपण CET SEL वर पण जाऊ शकतो. तर CET SEL ही ऑफिशियल वेबसाईट आहे, मी लिंकमध्ये देईल, किंवा माझा एक ब्लॉग आहे GVSacademy.in, त्याच्यावर तुम्ही जा. त्या ब्लॉगवर जाऊन तुम्ही तिच्यावर डिलीपची प्रोसेस काय असते ती वाचा, आणि तिच्यामध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये तुम्ही क्लिक करून अर्ज करू शकता. 2 नंबरचं मित्रांनो प्रक्रिया आहे ती, अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्ही अर्ज करायचा असतो. 3 नंबरचा टॉपिक येतो अर्ज केल्यानंतर तो पहिला नीट तपासायचा. त्यानंतर तुम्ही फॉर्ममध्ये ज्या काही चुका असेल त्या चुका दुरुस्त करून फॉर्म टाका, किंवा तुमचा फॉर्म जर तुम्ही चुका केलेल्या असेल आणि तो फॉर्म पुढे पाठवला तर तो नाकारू शकतो. आणि जे आवश्यक साईटवर जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अपलोड करायचे असतात. त्यानंतर अर्ज सादर करावा लागतो. जर ती लास्ट प्रोसेस असते ती पेमेंटची असते. क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याची पेमेंट तुम्ही कशाहीद्वारे करू शकता. आता प्रत्येकाकडे फोनपे UPI असतंच, तर तुम्ही फोनवरून तुमची पेमेंट कंप्लीट करू शकता मित्रांनो. आता आपण आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात त्याबद्दल माहिती घेऊया. आता कागदपत्रे पाहिजे झालं तर तुमच्याकडे पहिलं आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, 10वी 12वीची पदवीची मार्कशीट, म्हणजे तुम्ही पदवी म्हणतो आपण जी 10वीनंतर 12वीनंतर जी मार्कशीट असते ती अपलोड करायची असते. त्यानंतर तुमचं जन्म प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही TCE देऊ शकता. त्यानंतर तुम्ही अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे डोमेसाईल देऊ शकता. हस्तांतरण प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीतून, समजा तुम्ही YCM किंवा अमरावती पुणे या विद्यापीठातून जर डिग्री कंप्लीट केली असेल किंवा डिप्लोमा 10वी 12वी कंप्लीट केली असेल तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागत असतं, तर तुम्ही हस्तांतरित प्रमाणपत्र तिथे अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला कास्ट जी असेल त्या कास्टनुसार जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करणं महत्त्वाचं असतं. आता तुमची कास्ट जी असेल तर OBC ओपनमध्ये येत असाल तर त्यासाठी सर्टिफिकेट असतं, ते द्यावं लागतं. त्यानंतर स्थलांतरित, म्हणजे तुम्ही जर ट्रान्सफर केले असेल एखाद्या राज्यातून किंवा एखाद्या जिल्ह्यातूनही तर तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट आवश्यक असतं, ते तुम्ही तिथे जोडायला पाहिजे.
त्यानंतर चारित्र सर्टिफिकेट म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो ते आपल्याला अपलोड करावं लागतं. हे कंपल्सरी असतं मित्रांनो, कारण की जर तुमच्याकडे काही गुन्हा असेल नोंदलेला, काही पोलीस स्टेशन केस असेल, तर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं म्हणजे लागतं. त्यानंतर निवासी जो पुरावा असतो म्हणजे तुम्ही रहिवासी दाखला असेल तर तो द्यावा लागतो. आणि जर तुम्ही समजा अपंग असेल तर अपंगाचं सर्टिफिकेट तिथे जोडावं लागतं. आता मित्रांनो, या कोर्सला अभ्यासक्रम कोणकोणता लागतो किंवा असतो ते आपण समजून घेऊ. मित्रांनो, याच्यामध्ये सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 तुम्हाला कम्प्लीट करायचा असतो. याच्यामध्ये पहिलं सेमिस्टर 1 अभ्यासक्रम पाय झाला तर लायब्ररी इन सोसायटी पहिला टॉपिक तिथे शिकायला मिळेल. त्यानंतर कम्प्युटर फंडामेंटल आहे, लायब्ररी वर्गीकरण सराव आहे, माहितीची सेवा असा तुम्हाला टॉपिक तिथे शिकायला मिळतो, माहितीचे पुनर्प्राप्ती, त्यानंतर ग्रंथालय विज्ञानातील संशोधन पद्धती. सेमिस्टर 2 तुम्हाला गेले म्हणजे सेकंड वर्षाला गेले तुम्ही तर तिथे तुम्हाला ग्रंथालय व्यवस्थापन कसं करायचं असतं ते तिथे शिकवलं जातं. लायब्ररी वर्गीकरण सिद्धांत तिथे शिकवला जातो. सिद्धांत आणि माहिती स्रोत काय, संदर्भ आणि माहिती स्रोत जो असतो त्याबद्दल माहिती तिथे असते, ती तुम्हाला शिकायवी लागते. तुम्ही इंग्रजी संप्रेषण शिकावं लागतं आणि दस्तावेजीकरण म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंटेशन कसे करायचं असतं त्या लायब्ररीचं ते तुम्हाला फायनल इयरमध्ये शिकवलं जातं. आता मित्रांनो, आपण या कोर्ससाठी जी टॉपचे कॉलेज आहे ते कोणकोणते असतात ते समजून घेऊ. आता आपण हे पूर्ण भारतातले पाहणार आहोत की आणि माझ्यात महाराष्ट्रामधले पण काही कॉलेज आहेत की ते चांगले टॉपमध्ये गणलं जातं. आता तुम्ही लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जलंधरमधली जी युनिव्हर्सिटी ती लायब्ररीसाठी टॉपची युनिव्हर्सिटी मानली जाते. त्यानंतर जानकी देवी व्होकेशनल सेंटर दिल्लीचं आहे, हे पण एक चांगलं कोर्स आहे. त्यानंतर जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ मुंबईचं इथे ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर एपेक्स युनिव्हर्सिटी जयपूरची स्वामी विवेकानंद विद्यापीठ सागर हे एक चांगलं कॉलेज आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ गर्ल्स जलंधर. त्यानंतर वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ. तुम्ही YCM ॲडमिशन घेऊ शकता. जर YCM जर समजा डिलेब असेल एखाद्या कोड व सेंटरवर अवेलेबल तर तिथेही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ येथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर जाधवपूर युनिव्हर्सिटी कोलकातामध्ये तिथे ॲडमिशन पाहू शकता. त्याच्यानंतर BPSC पॉलिटेक्निक्स सोनीपत इन्स्टिट्यूट येथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि कृष्णकांता हार्डिक्स स्टेट ओपन युनिव्हर्सिटी गुवाहाटी. हे झाले पूर्ण भारतातले टॉपचे कॉलेज. जर तुम्ही इथे ॲडमिशन जर मिळत असेल तर तिथे नक्की घ्या, नाहीतर आपल्या आसपासचंही कॉलेज असतं तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता तुमचं जर डिग्री कम्प्लीट झाली असेल तर तुम्ही जॉबचं तुम्हाला प्रोफेशन कोणतं मिळतं म्हणजे तुम्हाला काय जॉब म्हणून मिळतो आणि त्याचा पगार किती असतो त्याबद्दल आपण माहिती घेऊया. मित्रांनो, जर तुम्ही पहिलं तुमचं जर समजा डिग्री कम्प्लीट डिप्लोमा कम्प्लीट केला, आता आपण डिग्री म्हणतो तर याचा डिग्री पण असते मित्रांनो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही डिग्रीचा व्हिडिओ पाहू शकता. त्याला आपण डिप्लोमा इन लायब्ररी आहे तो BLIB बॅचलर ऑफ लायब्ररी ती पदवी असते मित्रांनो 3 वर्षाची. आता हा डिप्लोमा आहे 2 वर्षाचा, त्याच्यावर तुम्हाला जॉब मिळतो. तर हा जॉब कोणत्या प्रकारचा असतो ते पहा. पहिलं ग्रंथपाल म्हणून तुम्ही लागू शकता. तर याची जी सॅलरी असते ती 2.5 लाख रुपये प्रतिवर्ष एवढी मिळू शकते. त्यानंतर तुम्ही ग्रंथपाल व्यवस्थापक म्हणून काम करू शकता, याची सॅलरी 4 लाख प्रतिवर्ष असू शकते. असू शकते म्हणजे याच्याही जास्त मिळतं आणि याच्या कमी जास्त पण होऊ शकतं मित्रांनो. आता ग्रंथपाल व्यवस्था आपण सल्लागार म्हणून काम करू शकतो, त्याला 4.5 लाख रुपये प्रतिवर्ष असा पॅकेज मिळत असतं. त्यानंतर तुम्ही प्रकाशन किंवा दस्तऐवजीकरण अधिकारी म्हणून काम करू शकता, एक गव्हर्नमेंट जॉब आहे आणि चांगला पगार याच्यावर मिळत असतो. तुम्हाला 2,71,000 प्रतिवर्ष इथे सॅलरी मिळत असते. तुम्ही अभिलेखक सल्लागार म्हणून काम करू शकता, याच्यामध्ये 4,70,000 रुपये प्रतिवर्ष तुम्हाला पगार मिळू शकतो. कायदा ग्रंथपाल म्हणून काम करू शकता, याच्यामध्ये तुम्हाला 2,90,000 रुपये प्रतिवर्ष असा पगार मिळू शकतो. आणि वेब सेवा म्हणून काम केलं तर 3 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. आणि अभिलेखकार म्हणून तंत्रज्ञ म्हणून काम केलं तर तुम्हाला 2.5 लाख रुपये ते 3 लाखापर्यंत तुमचं पेमेंट असू शकते. मित्रांनो, ही डिग्री केल्यानंतर प्रत्येकाला जॉब मिळेल याची गॅरंटी असते मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही हा 10वी झाल्यानंतर हा डिप्लोमा करू शकता. आणि जर कोणाला डिप्लोमानंतर डिग्री करायची इच्छा असेल, कारण की डिग्रीमध्ये याच्यापेक्षा जास्त पेमेंट असते, तर तुम्ही डिग्रीही करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले जर याच्यापेक्षा नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवीन नवीन माहिती वाचायची असेल तर आपला ब्लॉग पण आहे GBSacademy.in, याच्यावर जाऊन नक्की भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.